हॅलो, हे तुम्हाला इथे काय दिसत आहे? बरोबर, महाराष्ट्राचा नकाशा आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक नावाचा एक जिल्हा आहे. तुमच्यापैकी कोणी गेलंय का नाशिकला? नाशिकमध्ये देवळाली नावाचं एक गाव आहे. तुम्ही विचार करत असाल मी देवळालीबद्दल का बोलतीये, सांगते. ह्या गावामध्ये कापरेकर सर नावाचे एक शिक्षक होते, गणिताचे शिक्षक होते. हे कापरेकर सर आहे. कापरेकर सरांनी आपलं शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुण्याला पूर्ण केलं. तिकडे असताना त्यांना गणिताचे खूप पुरस्कारही मिळाले होते. हे फक्त शिक्षक नव्हते, ते गणितज्ञ पण होते. आणि त्यांनी गणिताच्या खूप मजा केल्यात. त्याच्यातली एक मजा आपण आता बघूया. चला, एक तीन अंकी संख्या घ्या. अशी तीन अंकी संख्या जिचे तिन्ही अंक सारखे नाहीयेत, म्हणजे 111 किंवा 222 घेऊ नका, 221 चालेल. ठीक आहे, ठीक आहे, मग सुरू करूया. हा, तर आपण 231 घेऊया. 231 मध्ये तीन अंक आहेत, 1, 2 आणि 3. बरोबर, मग आधी त्यांना आपण उतरत्या क्रमात म्हणजे 3, 2, 1 आणि मग चढत्या क्रमात म्हणजे 1, 2, 3 घेऊया. आता 3, 2, 1 म्हणजे 321 आणि 1, 2, 3 म्हणजे 123. आता ह्या दोन संख्यांची वजाबाकी करूया. मग मिळालं काय? 198. मग हे 198 वरती पण हीच प्रक्रिया करूया, म्हणजे आधी उतरत्या क्रमात आणि मग चढत्या क्रमात अशा संख्या लिहून त्यांची वजाबाकी करूया. हा, मिळाला किती? 792. आता 792 वरती पण हीच प्रक्रिया करूया, मिळाले 693. 693 वरती पण उतरत्या क्रमात आणि चढत्या क्रमात असं लिहिलं की मिळतं 594. आता 594 वरती पण हीच प्रक्रिया करूया. 594 मध्ये 5, 9 आणि 4 असे तीन अंक आहेत. बरोबर, त्यांना आपण आधी उतरत्या आणि मग चढत्या क्रमात लिहूया आणि आपल्याला मिळतं 495. आता 495 आणि 594 ह्या संख्यांकडे नीट बघा. या दोघांमध्ये तिन्ही अंक सारखेच आहेत. बरोबर, म्हणजे आपण काय होईल की 495 वरती पण हीच प्रक्रिया परत केली तर काय होईल? बरोबर, 495 मिळेल. ठीक आहे, आता आपण असं करूया की एक दोन अंकी संख्या घेऊन बघूया आणि मग बघूया काय होतं. आपण 12 घेऊया आणि 12 012 असं लिहूया. मग 012 उतरत्या क्रमात म्हणजे 210 आणि चढत्या क्रमात म्हणजे 12 असं लिहिलं की मिळतं 198. मग 198 वरती पण हीच प्रक्रिया केली की 495 मिळेल. तुम्ही ना कधी कधी वजाबाकी करत असताना तुम्हाला कदाचित दोन अंकी संख्या मिळेल, मग त्या दोन अंकी संख्येला परत शून्य लावून एक तीन अंकी संख्या करून ही प्रक्रिया चालू ठेवू शकता. ठीक आहे, मग आता तुम्ही एक तीन अंकी संख्या घ्या आणि बघा तुम्हाला 495 मिळतो. 495 ही खूप खास संख्या आहे. तिला ना कापरेकर स्थिरांक किंवा कापरेकर कॉन्स्टंट असं म्हणतात आणि कापरेकर सरांनी तिचा शोध लावला होता. तुम्ही कुठचीही तीन अंकी संख्या घेतली की तुम्हाला जास्तीत जास्त 6 वेळा ही प्रक्रिया केली 495 मिळतो. करून बघा हा नक्की. आता एक 4 अंकी संख्या घेऊन बघा की तुम्हाला तुमचा कापरेकर कॉन्स्टंट मिळू शकतो का. थँक्यू.